एकदा पचेटी या गावी आदिशक्ती जगदंबेचा महान यज्ञ होणार होता. गुरुवर्य नानांना आचार्यपद दिले गेले. तेथील लोकांनी शंका घेतली की यज्ञामध्ये बळी दिला जातो, जीवहत्या होते, कुटाळ लोक यज्ञाच्या विरुद्ध होते, तो यज्ञ होऊ नये म्हणून ते नक्कीच विघ्न आणतील, यज्ञ सफल होऊ देणार नाहीत. परंतु नानांनी आपला निश्चय कायम ठेवला. ते अंबिका देवीच्या मंदिरात गेले आणि आदिशक्तीला बीजाष्टक मंत्रांनी विनविले. इथे काही दिवसांनी शक्ती याग व्हायचा हवनी, जीवहत्या मुळीन होनी, राखी पावित्र्य स्थानाचे. नानांच्या वचनांवर विश्वास ठेवून यागाला सुरुवात झाली. गावच्या लोकांनी एक बोकड शेंद्री रंगात रंगवून तेथे मुद्दाम बळी देण्यास आणला. पण नानांच्या प्रार्थनेला मान देऊन देवीने तो बळी आणि बळी देणारा दोघांनाही पळवून लावले आणि तो यज्ञ निर्विघ्न पार पडला. श्री नानांची समर्थ वाणी, जगदंबेची सार्थ होय विनवणी, जे जे येई मुखा लागुनी सत्यता दे परमेश्वर, ही प्रचिती तेथील लोकांना आली. रेणुके अंबिके देवी दुःख दूर तू करी. के मंत्र मी आज गाई घेत से, अंबिके तुझावरी भार सर्व देत से, भार सर्व देत से. शक्ति याग अमुचा
यज्ञयाग